सिंधुदुर्गातला नेवते म्हटलं की दिसतो स्वच्छ निळाशार समुद्र, सफेद रेतीचा किनारा, रापणीची लगबग आणि लांबवर दिसणारे डॉल्फिन्स. अशा या नेवतीत एका सुंदर ठिकाणी राहिले आणि तिथून नेवतीची एक आगळी वेगळी भटकंती केली. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे नेवतीच्या अविस्मरणीय भटकंतीवर. मी आता आहे सिंधुदुर्गमधल्या नेवतीमध्ये. नेवती हे एक समुद्र किनारा लाभलेलं अतिशय सुंदर गाव आहे आणि इथे नेवतीमध्ये मी राहिली आहे, नेवतीज हॉर्नबिल नेस्टमध्ये. समुद्राचं पाणी आत येऊन एक सुंदरसं लगून तयार झालंय. या लगूनच्या काठी हिरव्यागार डोंगुरलीच्या सानिध्यात हे टेंट्स आहेत आणि इतकी नारळाची झाडी भोवताली आहे की वाटतं एका सुंदरशा घरट्यातच राहतोय. तर इथून आपण आतमध्ये येतो गेटमधून. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला नारळाची झाडी दिसते खूप सारी आणि या नारळांच्या झाडाखाली विसावलेले असे चार टेंट्स आहेत. इकडे दोन आहेत आणि त्या बाजूला दोन आहेत. या टेंटमध्ये आम्ही राहिलोय. मी तुम्हाला आतून टेंट कसा आहे तो दाखवते. तर असा आमचा टेंट आहे आणि ही आहे टेंटमधली खोली. डबल बेड आहे, एसी आहे, असा मस्त आहे. आणि इकडे फॅनसुद्धा आहे आणि जागा खूप ऐसपैस आहे. वॉशरूम आहे असं. जेव्हा आपण टेंटमधून बाहेर येतो ना, समोर आपल्याला निळशार पाणी दिसतं, झाडी दिसते उंच वाढलेली आणि पायाला वाळूचा असा मौशार स्पर्श होतो. इकडे सुद्धा एक फायरपिट केल्यासारखं आहे. इथे इथे बसून छान रात्री शेकोटी एन्जॉय करता येते. आणि इकडे हॅमॉक्स आहेत, दोन आहेत, इकडे आहे आणि त्या बाजूला सुद्धा आहे. मी आता हॅमॉकमध्ये बसणार आहे. येस. या हॅमॉकमध्ये बसून ना बॅकवॉटर दिसतं आपल्याला कमाल. आणि तिकडे समुद्र आहे, नेवतीचा किनाराही दिसतो. त्याची गाज, समुद्राची गाज अशी कानावरती पडत राहते कायम. मस्त वाटतं. सकाळी घावणे, चटणी, बटाट्याची भाजी असा मस्त नाश्ता तयार होता. तर समोर रोहित आहे आणि त्याने एक हॅट घातली आहे छानशी. आणि तो मला अशी, आम्ही जापनीज ॲनिमेटेड मूवीज खूप बघतो तर त्यातलं कॅरेक्टर वाटतो तो मला. अजून एक गोष्ट, माझ्या चॅनलवरती आजपर्यंत मी कधीही गिव्ह अवे केला नाही आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी गिव्ह अवे करते. आणि तो गिव्ह अवे आहे या बॅगचा. ही आहे सीउटची एनजी पॅक. ही खास इंजिनियर, ऑफिसला जाणाऱ्या आणि माझ्यासारख्या हायकिंगची आवड असणाऱ्या मंडळींसाठी बनली आहे. यात ट्रायपॉड किंवा कंटेनर ठेवायला सेफ जागा आहे आणि यात इतके कप्पे आहेत की माझं चिटूरपिटूर सामानही यात नीट ऑर्गनाईज होतं. मी माझा पर्सनल अनुभव सांगते. कम्फर्टेबल राहण्यासाठी ना बॅगच्या पाठीमागे असलेलं आणि शोल्डरला असलेलं पॅडिंग खूप महत्त्वाचं असतं आणि या बॅगमध्ये ते अतिशय परफेक्ट आहे. ही बॅग घेऊन मी तासन तास फिरू शकते आणि आतमध्ये पॉवर बँक ठेवून मी जाता जाता मोबाईल सहज चार्ज करते. आणि ही सीउटची बॅग आहे त्यामुळे मटेरियल क्वालिटी अगदीच प्रीमियम आहे, प्रश्नच नाही. गिव्ह अवेमध्ये सहभागी होण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे. सीउटच्या वेबसाईटवरती या बॅगेचे फीचर्स आहेत. माझ्याकडून कुठला फीचर सांगायचा राहून गेला आहे तो मला कमेंट करा. त्यातल्या एका लकी विनरला ही बॅग मिळणार आहे. सीउटच्या बॅगेची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, नक्की चेक करा. नाश्ता मस्तपैकी करून झाला आहे आणि आता मी चाललोय ही नेचर ट्रेल करायला आणि माझ्यासोबत आहे अक्षय आणि तिकडे रोहितसुद्धा आहे. चला ट्रेल सुरू करूयात. इकडूनच जायचं आहे ना, म्हणजे पाण्यातून जायचंय.
चांगलं गुडघाभर पाणी आहे आणि इतकं नितळ आहे आणि त्यात तुमच्या ताईची हाईट आहे छोटी, त्यामुळे बुडते की काय असं वाटतं तिला. वाटेवर आम्हाला ही दुर्मिळ अशी सुंदरीची झाडं दिसली. ही झाडं पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत पण आपल्या या भागात दुर्मिळ आहेत. काही काही पॅच अतिशय मजा आणतात, म्हणजे पाय दगडांवरून घसरतो, त्यामुळे सावकाश सावकाश चालती आहे. पाण्यातून चालत निसरड्या दगडांवरून पाऊल सांभाळत एका चढाजवळ पोहोचले आणि हा चढ एका रस्सीच्या सहाय्याने चढायचा होता. एकदम खडा चढ होता तो. तर या ट्रेलला बरेच जण सोबत आहेत, मी वरती जाऊन इंट्रोडक्शन करून देईनच त्यांची, पण आता यश आहे सोबत इकडे. हॅलो. आणि आत्ता त्यांनी रोप ॲडजस्ट केली कारण थोडंसं वरती चढ आहे, तर आता अशी वेगळी एक ट्रेल करतोय आम्ही. दोरी धरत झाडांची मदत घेत सावकाश तो चढ चढला आणि पोहोचले एका टेकडीच्या उंच टोकावरती. समुद्रच दिसला मला इथून. अचानक त्या निळाशार खोल पाण्यातून काहीतरी चांदीसारखं चमचमत वर उडताना दिसलं. तो डॉल्फिनचा कळप होता, त्यातल्या एकानं ती अशी उडी मारलेली. डॉल्फिन्स ही सस्तन माशाची प्रजाती, तो समुद्रातील जीवांपैकी सर्वात बुद्धिमान जीव आहे म्हणतात. मी डॉल्फिन्स पहिल्यांदा बघितले आणि त्यांना असं समुद्रात उड्या मारताना पाहणं मी कधीच विसरू शकणार नाही. आणि इथं आल्यावरती मी आता या डोंगराच्या टॉपवरती आहे आणि मला इथून डॉल्फिन्स दिसत आहेत जंप करताना आणि ते सूर्याच्या ह्याच्यात चमकत आहेत. लिटरली त्यांची अशी तकतकीत ती स्किन अशी दिसतीये आणि काय नजारा इथला, वा. तर आता आम्ही हा डोंगर उतरून किनाऱ्यावरती जाणार आहोत. आता पुढची जी ट्रेल आहे ती मे बी समुद्राच्या बाजूने होईल ऍक्च्युली किनाऱ्यावरून. तर तो डोंगर उतरून आम्ही आता खाली आलो आणि खाली आल्यावरती एक अशी खडकाळ बाजू लागली आम्हाला आणि तिथे ना ऍक्च्युली एक अशी सॉर्ट ऑफ गुहाच तयार झाल्यासारखी आहे पाण्यानं. म्हणजे हेदवीला कसं आहे बामणगड, त्याचंच छोटंसं वर्जन इथे आहे. तर ते असं पाणी आतमध्ये जातं आणि असं थप्पगण उडतं. इथे कसं छोटंसं पूल तयार झाल्यासारखे आहे. आता रिसॉर्टकडे परत चाललेलो पण यावेळी समुद्राच्या जवळून जात होतो. वाटेत असे कित्येक छोटे छोटे समुद्र किनारे लागले. तर आम्ही ही मस्तशी ट्रेल केली पण मी तुम्हाला सांगायचं विसरले कारण हे सगळे मला पाठीमागे खूप मदत करत होते. तर हा आहे अक्षय, चिन्मय, यश
निखिल आणि तिकडे पाठीमागे पण अक्षय आहे. तर निखिलने खूप सुंदर ड्रोन शॉट्स घेतलेत. तुम्हाला जो डॉल्फिनचा दिसला असेल किंवा अजून रापणीचे असतील तर ते सगळे ड्रोन शॉट निखिलने घेतलेत. थँक्यू निखिल. आणि तिकडे रोहित आहे. सॉरी. दुपार आहे. खरं तर ही एक लेझी ब्रिझी दुपार म्हणेन मी. आणि मी या हॅमॉकमध्ये बसली आहे निवांत. छान वारं सुटलं आहे आणि भरती लागली आहे तर पाणी सगळं आता आत येत आहे. आणि त्या बॅकवॉटरमध्ये ना छोटे छोटे माशांचे असे थवेच पोहत आहेत अक्षरशः. आणि त्या माशांच्या पाठी मोठे मासे लागलेत. आजचं दुपारचं जेवण फार खास आहे. तर पानात आहे फ्राय केलेली कोळंबी, सलाड, कालवा आहेत, ही मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे डिश. त्यानंतर सुंगटाची आमटी आहे, तांदळाची भाकरी आहे आणि सोलकढी आहे. असा मस्त कोकणी मेन्यू आहे. गावातल्याच सुजा काकू हे पदार्थ बनवतात त्यामुळे अस्सल कोकणी चव यात उतरली आहे. संध्याकाळ झाली आहे, सूर्यास्त होतो आहे, मॅजिकल सनसेट दिसतो इथून. आम्ही आता किनाऱ्यावरती चाललो आहे तर समोर असा मस्त किनारा आहे निवतीचा, तर तिथे थोडा वेळ आम्ही घालवणार आहोत. इथून किनाऱ्याकडे जायची वाट पण फार सुंदर आहे. अक्षरशः एका बाजूला अशी सगळी नारळाची झाडं आहे, एका बाजूला अशी जांभ्याचं कंपाऊंड आहे केलेलं आणि खूप सुंदर वाटे. सूर्यास्त त्या पुढच्या किनाऱ्यावरून छान दिसतो, त्या बाजूला होतो आहे सूर्यास्त. इकडे पाठी पण एक किनारा आहे तर तिथून सनसेट दिसत नाही म्हणून आम्ही त्या समोरच्या किनाऱ्यावरती चाललो आहे पुढच्या. आणि आता मला तो सूर्य लिटरली म्हणजे असं नारळाच्या झाडांच्या आड असा दिसतो आहे. हा आहे निवतीचा एक किनारा. सूर्यास्त होत होता. गोल्डन रॉक्सवरून सूर्यास्त फार सुंदर दिसतो त्यामुळे गोल्डन रॉक्स चढून सूर्यास्त पाहायचं ठरवलं. किंचितसा रंगीत आणि चकाकी असलेला खडकांचा भाग समुद्रात घुसलेला दिसतो, हेच ते गोल्डन रॉक्स. या खडकांवर सूर्यास्त आणि सूर्योदयावेळी सूर्याचा प्रकाश पडला की ते सोनेरी दिसू लागतात. वैज्ञानिकांच्या मते 60 ते 70 कोटी वर्षांपूर्वी या खडकांची निर्मिती झाली आहे. गावातले लोक या गोल्डन रॉक्सना जुनागड म्हणतात. या बेचकीत उभं राहिलं की दोन्ही बाजूचे किनारे दिसतात. पलीकडच्या किनाऱ्यावर रापणीची तयारी सुरू होती. ऍक्च्युली आता होडी समुद्रात ते घालतायत. इथून मला रापणीची होडी समुद्रात जाळं टाकताना दिसत होती. ती किनाऱ्याला येईपर्यंत अंधार होणार होता पण दुसऱ्या दिवशी सकाळीही रापण होणार आहे हे समजलं. त्यामुळे मी ठरवलं की सकाळी उठून किनारा गाठायचाच. पुढे मी वर चढायचा प्रयत्न केला पण एके ठिकाणी जाऊन थांबले. अगदी वर चढायचं धाडस केलं नाही पण खालून सूर्यास्त फार कमाल दिसला. गुड मॉर्निंग. आता मी सकाळी उठून लगेच किनाऱ्यावरती आली आहे. 7 वगैरे वाजत आले असतील आणि आत्ता ॲक्च्युली रापण ओढतायत. काल आपण रापण आतमध्ये होडी आतमध्ये जाताना बघितली पण रात्र झालेली त्यामुळे मला शूट करता आलं नाही. पण आता सकाळी ती ते जाळं मला ओढताना बघता येत आहे आणि तेच तिकडे सुरू आहे.
पद्धतीनं केली जाणारी मासेमारी। होडीतून यू आकारात जाळं समुद्रात उथळ पाण्यात टाकलं जातं, नंतर ते दोन्ही बाजूने किनाऱ्याकडे खेचतात। या जाळीत माशाची अंडी, छोटी छोटी पिल्लं सापडत नाहीत। समुद्राच्या खोलात जाऊन सगळं चोरबाडण्याची वृत्ती या मासेमारीत नसते। मी गेले तेव्हा वाळूत पाय रुतवून काठीवर कमरेकडचा भाग रेलून जाळं बाहेर ओढलं जात होतं। या काठीला टांगुल म्हणतात। नीट निरखून पाहिलं तर कळेल की एका लईत जाळं ओढलं जातंय। कुणाचीही पावलं मागे पुढे होत नाहीयेत। जाळं पाण्याबाहेर आलं तरी मासे गोळा करायला धांदल उडाली नाही। प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम ठाऊक होतं। काही जण जाळं मोकळं करत होते, काही जण मासे जाळ्यातून सोडवून किनाऱ्यावर टाकत होते। सगळे मासे गोळा करून झाले। एकीकडे सावंत काकांनी मासे सॉर्ट केले, तिकडे जाळं स्वच्छ करून पुन्हा होडीत ठेवलं जात होतं। शेवटी आता मुख्य होडी किनाऱ्यावर आणली जात होती, तेही हमावणी म्हणत। ही हमावणी स्थानिक भाषेत म्हटली जाते। या होड्या प्रचंड जड असतात। जाळं ओढताना म्हणा की होडी ढकलताना प्रचंड ताकदीची, ऊर्जेची गरज असते, आणि म्हणून एकीचीही। रापण पाहताना या मासेमारी करणाऱ्या समाजातल्या नातेबंधातली ताकद दिसली। खरच एकतरी रापण अनुभवायला हवी। पुढच्या भागात मी निवतीची अशीच एक वेगळी बाजू शेअर करणार आहे। आणि सिवटच्या गिव अवे मध्ये नक्की सहभागी व्हा। भेटू पुढच्या भटकंतीत। बाय।